मागील काही दिवसांपासून सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रावर नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे दरड कोसळणे, महापूर येणे यामुळे कोकण, कोल्हापूर, सांगली, सातारा, मराठवाडा या भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय. तर पण अन्न, पाणी अशा जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा देखील मोठ्या प्रमाणामध्ये भासू लागलाय. प्रशासन आणि सरकार नागरिकांना मदत करतच आहे, पण एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपण देखील पूरग्रस्त बांधवांना मदत करावी आणि एक हात मदतीचा पूरग्रस्तांसाठी शिदा माणुसकीचा या प्रांजळ भावनेने प्रेरित होऊन वर्धमान टाउनशिप ससाने नगर हडपसर मधील रहिवाशांनी ज्याला जसं जमेल तशी मदत केली. यावेळेस वर्धमानचे चेअरमन श्री महेश किसन पवार यांनी सोसायटीतील ज्येष्ठ नागरिक, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी श्री मारुती फाळके, सेवानिवृत्त अधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापनातील तज्ज्ञ चंद्रकांत माधुसकर, रश्मी माधुसकर यांच्या मार्गदर्शनाखाली माणुसकीचा शिदा उपक्रम राबवला. शिदा पाकिटे तयार करताना आलेल्या वस्तूंची नियोजनबद्ध पद्धतीने एका कुटुंबाला कमीत कमी 3 दिवस पुरेल एवढ्या जीवनावश्यक गोष्टींची तरतूद करून ठेवली. असं करताना त्यांनी पूरग्रस्त भागामध्ये वीज सुरळीत नाही ह्याचं भान ठेवून आलेल्या ज्वारी, गहू इत्यादी धान्याचं पीठ करून त्याची पाकिटे बनवली. तसेच तांदूळ, डाळी, तिखट, मीठ, रवा, शेंगदाणे, बिस्किटे, तसेच साबण, तेल, शॅम्पू, टूथपेस्ट यासारख्या वस्तूंची योग्य अधिक प्रमाणामध्ये पाकिटे करून त्याचा एक परिपूर्ण शिदा पाकिटे तयार केली आणि आज ती कैलासवर्गीय अर्जुनराव बनकर प्रतिष्ठान आणि शिवसेनेच्या हडपसर पदाधिकाऱ्यांच्या स्वाधीन केली. या उपक्रमामध्ये वर्धमान टाउनशिपमधील रहिवाशी शांताराम मालुसरे, मारुती फाळके, दीपेश बावकर, माधव घटे, बापू जाधव, चंद्रकांत माधुसकर, रश्मी माधुसकर, पूनम पवार, वर्धमान मित्रमंडळातील विशाल भोर, सुमंत लंगडे, वैभव बाबर, गौरव यादव, स्वप्नील भालेराव, अनिकेत मोरे आणि वर्धमान सोशल परिवारतर्फे इकबाल तांबोळी, सागर वाणी, वैशाली भेंडे, अझहर शेख यांनी मोलाचे योगदान दिले. महाराष्ट्रामध्ये जे काही नैसर्गिक संकट ओढवलेलं आहे, जे काही अतिवृष्टी झाली, अतिवृष्टीमुळे जे काही महापूर आला, सगळ्यात जास्त प्रभावित भाग झाला तो चिपळूण, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि या भागातील नागरिकांना तत्काळ मदत पोहोचावी या दृष्टीने शासन त्याच्यापर्यंत प्रयत्न करते, पण एक सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने वर्धमान परिवारातील लोकांनी पुढाकार घेऊन एक मदतीचा हात या महेंद्र तात्यांनी जो उपक्रम राबवला आहे त्या उपक्रमाला साथ देत एक शिदा, मदतीचा हात, माणुसकीचा शिदा हा उपक्रम वर्धमानने अवलंबला आणि त्यानुसार एक शिदा आम्ही केलेला आहे. त्यामध्ये जे शिदाचं पॅकेट आहे त्यामध्ये जीवनावश्यक वस्तू ज्या लागतात त्या वस्तूंचा आम्ही एक पॅकेट करून त्या बांधवांना, जे काही जे बांधव महापूरग्रस्त झालेले आहेत त्यांना आम्ही तो देणार आहोत. तर शिदामध्ये आम्ही काय दिलेलं आहे, तर डाळी, तांदूळ, रवा, मसाले, तिखट, मीठ, त्याच्यानंतर बिस्किट, पेस्ट आणि शॅम्पू, तेल, असे अशा प्रकारचे जवळजवळ 16 ते 17 आयटम्स आम्ही त्यामध्ये शिदामध्ये पॅक करून दिल्या, जेणेकरून हे कुठल्याही व्यक्तीच्या हातात गेल्यानंतर कमीत कमी 2 ते 3 दिवस तो तग धरू शकेल किंवा त्या दोन ते तीन दिवस तो त्याचा उदरनिर्वाह होऊ शकेल. ही माफक आहे, हे काय फार मोठं आम्ही योगदान दिलेलं नाही आहे, पण कमीत कमी त्यांचा 1-2 दिवस जे काय उदरनिर्वाह होऊ शकेल त्या दृष्टीने आम्ही हे पॅकेट तयार करून त्यांना देण्याचा प्रयत्न केला आहे आणि होऊ शकेल. ही माफक आहे, हे काय फार मोठं आम्ही योगदान दिलेलं नाही आहे, पण कमीत कमी त्यांचा 1-2 दिवस जे काय उदरनिर्वाह होऊ शकेल त्या दृष्टीने आम्ही हे पॅकेट तयार करून त्यांना देण्याचा प्रयत्न केला आहे. आणि शिवसेनेचे उपाध्यक्ष आहेत अमित दादा गायकवाड, परत अर्जुन काकाबनकर यांनी जो आम्हाला पाठिंबा दिला आहे की ठीक आहे आपण जी काही मदत दिलेली आहे ती आम्ही योग्य त्या पूरग्रस्तांकडे देऊ असं त्यांनी आश्वासन दिलं आहे. आणि हे जे काही आम्ही केलं आहे त्याच्याबद्दल त्यांनी भरभरून आम्हाला प्रतिसाद दिला आहे की अशा प्रकारचं जे काही काम तुम्ही करताय ते भविष्यात आम्हाला उपयोगी पडेल आणि त्याबद्दल त्यांनी आमचे आभार व्यक्त केले आहेत. त्याबद्दल धन्यवाद. सरमधील वर्धमान टाउनशिपमधील P3 या विंगमधील सर्व सहकारी सदस्यांनी आपला हरीचा वाटा म्हणून अर्जुनराव बनकर स्मृती प्रतिष्ठान आणि हडपसर शिवसेना यांना हा मदतीचा हात त्या लोकांना पोचण्यासाठी दिलेला आहे. आम्ही त्याचं माध्यम आहोत की आम्ही तिथपर्यंत तुमची ही मदत जरूर जरूर पोचू. मी तुमच्या सर्व
सोसायटीतील सभासदांचं मनापासून आभार मानतो की तुम्ही अशा या संकट काळात नागरिकांना मदत देण्यासाठी पुढे आलात। भविष्यात अशाही अनेक संकटं येतील, त्यावेळी तुम्ही अशीच मदत कराल हे आशा करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो। जय हिंद। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.